नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय मराठी कुंदाचे साहस मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण या पाठात काय बघितले होते की पावसाळ्याचे दिवस होता पावसाळ्यामुळे सर्व ठिकाणी झाडे शेती हिरवीगार झाली होती आणि सर्व वातावरण प्रसन्न झाले होते आणि गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आला होता आणि पाण्यामु पाण्यामुळे त्या पावसाचा पावसामुळे त्या नदीचा प्रवाह पण वाढलेला होता रविवारचा दिवस होता रविवारच्या दिवशी कुंदाची शालेला सुट्टी होती म्हणून कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठी कडुनिंबाच्या झाडाखाली सगळ्या हसत खेळत होत्या तेवढ्यात त्यामधली लहान की रजिया आणि नीला नदीकडे जातात आणि कुंदा खेळण्यामध्ये एकदम दंग होती बिझी होती तेवढ्यात नीलाचा जोरजोरात मोठ मोठमोठ्याने रडण्याचा आवाज आला तेव्हा ते सर्व नदी किनारी धावत जातात तर बघतात तर काय रजिया नदी नदीच्या पाण्यात पडलेली असते आणि नीलाचा आवाज ऐकताच कुंदा धावत धावत नदी किनारी पोहोचते इथपर्यंत आज आपण याच्या पुढचा भाग बघणार आहोत आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले मुलींचा गळका वाढला होता कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली रजिया पाण्यात गटां गटांगळ्या खात पाण्यात च्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती बघा मुलांनो इथे काय सांगितले आहे की जेव्हा रझिया नदीच्या पाण्यात पडते तेव्हा निलं जोरजोरात ओरडायला लागते आणि तिचा आवाज ऐकून सर्व जे शेतात काम करणारे होते किंवा कुंदानी तिच्या मैत्रिणी खेळत होत्या त्या सर्वजण नदीकडे धाव घेतात आणि सर्व नदीकडे जायला लागतात आणि मुलींचा गलका वाढला होता गलका म्हणजे गोंदल सर्व मुलींचा गोंदल वाढला होता कुंद धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली बघा कुंदा धावत आली क्षणभर म्हणजे काही वेळ ती उभी राहिली रझिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहा बरोबर पुढे पुढे वाहत चालली होती बघा रजिया पाण्याच्या गटांगळ्या गटांगळ्या म्हणजे काय तर पाण्या पाण्यात वर खाली होण्याची क्रिया तर ती पाण्यामध्ये वर खाली होत होती आणि ती प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती मग ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती पण पुढे चालली होती कुंदाने क्षणभर नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली तो वर आजूबाजूचे लोक जमा झाले अरे रे रजिया बुडते आहे एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार लोक जोरजोरात ओरडत होते कुंदा पाण्याचं वेग वाढत आहे माघारी फिर जमलेली माणसे ओरडत होती कुंदाला फक्त रजिया दिसत होते कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते भर भर पोहत कुंदा रजियाजवळ पोचली रजिया घाबरली होती तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते रजिया घाबरू नको मी आले आहे आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर बघा मुलानो कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात पात्रात म्हणजे नदीचा वाहता प्रवाह हो। त्यात लगेच उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाले तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले बघा ती तिने क्षणात उडी घेताच ती रजियाच्या जवळ जात होती तेवढ्यात आजूबाजूचे सर्व लोक तिथे जमा झाले अरे अरे रजिया बुडते आहे एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार बघा तिकडचे लोक काय सांगू लागले की अरे अरे रजिया बुडते आहे एवढीशी एवढीशी म्हणजे छोटी कुंदा तिला कशी वाचवणार असे लोक जोरजोरात जो ओरडत होते कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे माघारी फिर आणि जे लोक जमलेले होते ते कुंदाला काय सांगू लागले की कुंदा पाण्याचा वेग वेग मीन्स गती वाढत आहे तू माघारी फिर मागे माघारी म्हणजे मागे फिर तू परत ये असे माणसे तिथे जमलेली ओरडत होते आणि तिला सांगत होते कुंदाला फक्त रजिया दिसत होती कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता बघा एवढे लोक सांगत होते पण कुंदला नुसतं कोण दिसत होतं तर रजिया आणि काहीही करून कसेही करून कुंद रजियाला वाचवायचे हा हा विचार तिच्या मनात होता कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते बघा एवढे लोक जमा झालेले एवढे लोक ओरडत होते पण तिला मात्र आवाज येत नव्हता तिच्या लक्षात एकच होते ते म्हणजे रजियाला वाचवायचे ती भरभर पोहत पोहत कुंदा रजियाजवळ पोचली रजिया घाबरली होती तिच्या नाकातोंडात पूर्ण पाणी गेलेले होते गे तेव्हा ते कुंदा तिला म्हणते रजिया घाबरू नको मी आता आली आहे आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धरून ठेव असे कुंदा रजियाला सांगते कुंदाने रजियाला काठाकडे आणले तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता कुंदाने त्याला धरले सर्वांनी या दोघींना बाहेर काढले ही बातमी गावभर पसरली बघा मुलांनो कुंदाने रजियाला काठाकडे आणले काठाकडे म्हणजे नदीच्या काठी आणले आणि तोवर म्हणजे तोपर्यंत तो लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता दोर म्हणजे काय तर रस्सी तर रस्सी पाण्यात टाकली होती कुंदाने त्या रस्सीला पकडले धरले आणि सर्वांनी त्या दोघींना बाहेर काढले म्हणजे जेवढे लोक तिथे जमा झाले होते तेवढ्या लोकांनी तिला आणि रजिया आणि कुंदाला बाहेर काढले आणि ही बातमी बातमी म्हणजे ही न्यूज पूर्ण गावभर पसरली मुलांना तुम्हाला इथपर्यंत पाठ समजला अशी मी आशा धरते आपण याच्या पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद